नमस्कार, मी मधुश्री दोशी। माझ्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत। असं म्हणतात, देव सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई बनवली। आई या शब्दाच्या महितीचे पुरेपूर वर्णन करणारी कविता ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कवी श्री यशवंत यांनी लिहिलेली आहे। चला तर मग ही दर्जेदार आणि सुंदर कविता ऐकूया। आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मन होय शोककारी। नोहेस हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणो मी आई घरी न दारी। ही न्यूनता सुखाची चिंता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई। वासल्य हे पशुचे मी रोज रोज पाही, पाहुनी अंतरात्मा व्याकुळ मात्र होई। वासल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य याहुनी का आम्हास नाही आई। शाळेतुनी घराला येता धरी लपोटी, काढून ठेवलेला घालेल घास ओठी। उष्ट्या तशा मुखांचा धावेल चुंबनाती, आई तुझ्या विना गे काया करेल गोष्टी। तुझ्या विना न कोणी लावेल सांजवाती, सांगेल ना कराया आम्हा शुभम करोती। ताईस या कशाची जाणीव काही नाही, त्या सान बाल केला समजेन यात काही। पाणी तरारताना नेत्रात भावरेही, ऐको निघे परंतु आम्हास नाही आई। सांगे तसे मुलांना आम्हास नाही आई, ते बोलये कानी आम्हास नाही आई। आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनेचे, माहेर मंगलाचे औदात्य तापसाचे। गांभीर्य सागराचे औदात्य याधरेचे, नेत्रात तेजनाचे त्या शांत चंद्रिकेचे। वासल्य गाढ पोटी त्या मेघ मंडळाचे, वासल्य या गुणांचे आई तुझ्यात साचे। गुंफुनी पूर्वजांना मी गाईल गुणांना, साऱ्या सभाजनांनी या वानिले कृतीला। आई करावया तू नाही स कौतुकाला, या न्यूनते मुळे ही मज त्याज पुष्पमाला। पंचारती जनाची नातोष विमलाला, परजीव बालकाचा तव कौतुका भुकेला। येशील तू घराला परतून केध वाघे, दवडू नको घडीला ये ये निघून वेगे। ये गुंतले जीवाचे
पायी तुझाच धागे कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे रुसणार मीन आता जरी बोलशील रागे ये राग वावयाही परी येई येई वेगे ये राग वावयाही परी येई येई वेगे ये राग वावयाही परी येई येई वेगे। ही कविता वाचल्यावर डोळ्यात पाणी आले नाही तर नवलच। तुम्हाला ही कविता आवडली असल्यास मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।